Your safety is our priority. Protomec, technology and innovation experts from Coimbatore. Manufactures in-face shields to hospitals, healthcare workers and other vendors. We also deal in other protective equipments, especially face mask along with mask strap for comfort wearing. Only rupees 50 per piece, minimum quantity 1000 pieces. We promise to shield your health. To order now, call on 9975621170. नमस्कार योकार सविस्तर खबरादी हेडलाइन्स। लॉकडाउनात राज्य केंद्राची येणावळ रसातळा। बंद कसिनोच्या लायसन फीचेर पेट्रोल डिझेल भेटाचे येणावळीचेर दीस दुखलपाची पाळी। मायनिंग सुरू करी मेरेन बुडटल्या कसिनोचो आधार। लॉकडाऊनचे फुडें कसे किदें? प्रधानमंत्री मोदीची फाल्यां दनपारां मुख्यमंत्र्याबरोबर व्हिडिओ बसका। एके वटेन दुयेंती वाडटा, दुसरे वटेन बंदी पावली उद्देग कामगारांच्या गळ्या मेरेन। बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करची। भुरगीं, पालक, टीचर, रिटायर्ड टीचरांचो सूर महाराष्ट्र कर्नाटकान केला तशें गोंयांतूय करचें। भुरग्यांचेर आदींच लॉकडाऊनचो ताण, परीक्षा पेलवच्यो ना। आनी पुलिसांच्या तालावांक नेट। 1.5 महिन्यांत लॉकडाऊन मोडटल्यांचो 40,000 केशी। येरादारी नेम मोडटल्यांच्यो 83,000। आतां पॅसेंजर बसींचेर दोळो। लॉकडाऊनात राज्यां केंद्राची येणावळ रसातळाक। 80-90% पडल्या। GST एक्सायजाची एकच गत। केंद्राची राज्यांक टॅक्स रिटर्न GST भरपाय दिवपाची तांक ना। केंद्र सरकारच RBIच्या ओवरड्राफ्टांनी दीस दुखलता। गोंयांत मायनिंग, टुरिझम, 12 रेस्टॉरंटां बंद। पेट्रोल डिझेल व्हॅट वाडीचेर बंद कसिनोचे लायसन फीचेर जोडपाची पाळी। मायनिंग सुरू करिना तो मेरेन बुडटल्या कसिनोचो आधार। खासा रिपोर्ट। गोयची आदले रॉयल्टी भरिल्ल्या मिनाची येरादारी सुरू जावन प्रश्न सुटना। मायनिंग सुरू करूंक सध्या उपाय ना म्हूण सरकाराचेर चेपण येता ते ह्या खातीर। मायनिंग सोडल्यार खंयचीच उद्देगीक गतिविधी मोठी येणावळ दिवपाच्या परिस्थितींत ना। केंद्राचीच येणावळ 80-90% पडिल्ल्यान गोंयाक फाटली 8 वर्सां दीस दुखलूंक आधार आशिल्ली ती अर्थपुरवण ठण। कमर्शियल टॅक्साच्या मळार दशा पळयात कितें जाल्या ती। एप्रिलात GST 300 कोटी मेळ्ळो, मार्चात वॅट 72 कोटीच, मे म्हयन्यात अर्थीक गतिविधी मातशी सुरू जाल्या, GST मातसो सुदारता। एप्रिलात 12 रेस्टॉरंट येरादारी सामकीच उणी जाल्या, वॅट आनीक पडला। मे म्हयन्यात वॅट वाड आसतली, 12 रेस्टॉरंटां बंद आणि लिकर वॅट कमी। केंद्राकडच्यान सेंट्रल टॅक्साचो वाटो सरासरी म्हयन्याक 255 कोटी येवपाचो, आयलो फक्त 177 कोटीच। केंद्राकडेन 400 कोटी GST लुकसाण भरपाय आडकल्या, येवपाची शक्यताय उणीच। एक्सायजाची येणावळ मार्च एप्रिलात पडल्या, मे म्हयन्यात थोडी भोव वाढू येता। आदीच जर्जर झाल्या गोयच्या अर्थीक परिस्थितीक केंद्राच्या कानार घालून कितें पॅकेज लागतली ते मुख्यमंत्री प्रमोद सावंतान केंद्राक कळयला। आता जो तो केंद्राचे स्टिम्युलस आणि पॅकेजीत हातार कितें पडटा ते पळोवंक रावला। येता त्या सप्तकात मोदी सरकाराची मंत्रिमंडळ बसका आणि घोषणा जावये म्हणून दिल्ली सावन वार्ता। आपके बात सही है कि टूरिज्म की सेकंड इंडस्ट्री रही है गोवा में। फर्स्ट इज द माइनिंग, सेकंड इज द टूरिज्म, बाद में इंडस्ट्रीज और बाद में एग्रीकल्चर और बाकी सभी। तो टूरिज्म इंडस्ट्री बहुत अच्छी तरह से ज्यादा तरह से सफर हो गई है और आगे यानी कब ये खुलेगी थोड़ा सा हमें, हमारी कोशिश है कि 17 तारीख का लॉकडाउन या आगे लॉकडाउन बढ़ने के बाद द पीपल विल प्रीफर एज अ कोरोना फ्री स्टेट। और हम अतिथि देवो भव हमेशा टूरिस्ट का वेलकम करते हैं। जैसे कि सेंट्रल के SOP एक बार टूरिज्म के लिए डिसाइड हो जाए तो गोवा स्टेट टूरिज्म को, टूरिज्म या टूरिस्ट लोगों को वेलकम करने के लिए हम तैयार है। हम कोविड फ्री स्टेट होने के वास्ते जो कोई आएगा यहाँ पे वेलकम करने के लिए हमारी SOP डिसाइड होगी उनको वेलकम करने के लिए। ऑफ सीजन तो गोवा में अभी होता नहीं था, 365 डेज टूरिज्म रहता था, लेकिन इस बार हमारी हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री जो है वो बंद रहेगी मुझे लगता है कुछ महीनों के लिए।
लेकिन हमने अभी जो माइनिंग इंडस्ट्री जो हमारे प्रव्यू में थी वो स्टार्ट कर दी है, और बाकी हमने सेंट्रल गवर्नमेंट और हमारे केंद्र सरकार और सुप्रीम कोर्ट इनसे भी हमारी रिक्वेस्ट रही है कि माइनिंग इंडस्ट्री फुल फ्लेज स्टार्ट करे। बाकी जो फार्मा इंडस्ट्री और इंडस्ट्री एमएसएमई एग्री इंडस्ट्री फिशिंग इंडस्ट्री ये तो इंडस्ट्री फुल फ्लेज हमने स्टार्ट कर दिए, डेफिनेटली इफेक्ट रहेगा हॉस्पिटैलिटी टूरिज्म इंडस्ट्री पे, इसका असर ये आगे भी थोड़े दिन रहेगा। जब तक टूरिज्म स्टार्ट नहीं होगा तब तक हमें सहना पड़ेगा। जैसे कि बर्डन राज्य सरकार पे पड़ा है उसी तरह से बर्डन केंद्र सरकार पे भी है। मुझे लगता है सभी राज्य सरकार केंद्र सरकार से बड़ी पैकेज तो मांग रहा है। हमारी कोशिश ये है कि केंद्र सरकार ने हर वक्त हमें मदद की है और इस बार इस कोविड के महामारी में हमारी केंद्र सरकार अच्छी तरह से मदद करेगी। हमने हमारा प्रपोजल जो है वो केंद्र सरकार को भेज दिया है हमारे फाइनेंशियल हेल्प के लिए। गोयच्या बुट्टलँग सध्या आधार कसिनोंचो, चढ करून ऑफशोर कसिनोंचो। ऑनशोर आणि ऑफशोर कसिनोंक वर्षाक कोट्यांनी रुपयांची लायसन फी भरची पडटा। दोनूय प्रकारचे कसिनो ही फी गृह खात्याकडेन भरतात। गोयात 6 ऑफशोर आणि 8 ऑनशोर कसिनो चालतात। उदकातले कसिनो धंदो बरो करता। लावे गेमिंग नाशिल्ल्यान जमिनीवेले कसिनोंचो धंदो उणो। उदकातले कसिनो वर्षाक एकूण 195 कोटी लायसन फी भरतात। प्रायडाचे दोनूय कसिनो मेळून 80 कोटी जाल्यार बिग डॅडी 30 कोटी भरता। डेल्टिनाचे तिन्ही ऑफशोर कसिनो 85 कोटी लायसन फी भरतात। जमिनीवेले 8 कसिनो मिळून सुमार 85 कोटी लायसन फी भरतात। दोन्ही प्रकारच्या कसिनोंची लायसन फी वर्षाक 300 कोटी मेरन पावता। लाईव्ह गेमिंग नाशिल्ल्यान जमिनीवेल्या कसिनोंक तितलो डिमांड ना। गुजरात दिल्ली आणि हरियाणा सारखेल्या राज्यातल्यान मांडवीतल्या कसिनोंक मोठे क्लायंट मेळटात। कसिनो सध्या बंद, मांडवीत राहून दिल्ली मान्यताय एप्रिलात सोपली। कसिनो बंद तरी तांकां मांडवीत रावून मुजत वाढवूंक मंत्रिमंडळान एप्रिलात निर्णय घेतलो। सप्टेंबर मेरेन मांडवीत बसतात। सरकार पर्यायी सुवात सोदिना तो मेरेन ते मांडवीतूच। मोपा विमानतळ हुमकळला आणि बरोबर थंयचो गेमिंग झोनूय। सरकाराच्या हाताक सध्या उरल्या बंद आशिल्ल्या कसिनोंची वर्सुकी फी वसुली। कसिनोंची महिन्याच्या कोतान लायसन फी भरल्यार बुट्टल्याक महिन्याक 25 कोटींचो आधार। सरकारान कसिनोंक सप्टेंबर मेरेन 6 महिने वाढोवन दिल्यात। दुसरो जागो सोदून शिफ्ट करी मेरेन कसिनो मांडवीतच उरपाचे। कसिनो वर्षाच्या सुरवातीक पुराय वर्षाची लायसन फी भरताले आणि ती सध्या बंद असा। सूत्रां सांगतात त्या प्रमाण दर महिन्याक लायसन फी विभागानूच भरपाची फॅसिलिटी दिवपाची शक्यता असा। उद्योग धंदे आणि राज्यात पेट्रोल डिझेलचे कन्झम्पशनच सारखे नसताना सरकार पेट्रोलियम वेटाचेर जोडूंक पेटला म्हणून काँग्रेस विचारता। झिरो वेटा वेल्यान सरकार 25% वेटार पावलो। म्हणल्यार जेन्ना साकून लॉकडाऊन झाला तेन्ना साकून पेट्रोलाचो जो सेल असा कन्झम्पशन असा ते 70% मायनस असा आणि डिझेलचे जवळजवळ 60% मायनस असा। म्हणजे यांचे कन्झम्पशन जायना आणि ह्या परिस्थितीक लोकांक एनकरेज करपाची इकॉनॉमी एनकरेज करनासतना हांणी ही रॉंग डिसिजन घेतलेली आसा। बीजेपीक याद करून दिवपाक सोदता की हेजे पयली तेणें आश्वासन दिल्ले की ते केन्नाच पेट्रोलाचो जो डिझेलाचो प्रायस 60 रुपयांचे वयर करपाक दिवपा ना आनी झिरो वॅट करतलो म्हणून। आयज वॅट कितले आसा गोंयांक? जवळ जवळ आमच्या पेट्रोलाचेर 25% वॅट आसा आनी डिझेलाचेर 22% वॅट आसा। सो सरकारा कडेन मागता की ताबडतोब तांणी हो वॅट आसा तो झिरो प्रोमीस केलो तो झिरो करपाक जाय। वसुलीक हाचे ताचे फाटल्यान लागचे परस हाचे ताच्या हाता पांया पडचे परस मायनिंग सुरू करून परिस्थिती जाग्यार हाडात म्हणून सरकाराचेर चारूय वटयात चेपण येतात ते हाकाच लागून। लॉकडाऊनात सुद्धा गोयात सुरू जावपाची तयारी असा सध्या तोच उद्देग। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची फाल्यां दनपारां 3 वरांचेर मुख्यमंत्र्यां बरोबर बसका। लॉकडाऊनातली ही मुख्यमंत्र्यां बरोबर ताची 5वी बसका। 17 माया सावन लॉकडाऊनातल्यान ल्हव ल्हव भायर कशें सरप आणि खंयचे उद्देग व्यवसायिक गतिविधी चालू करूंक दिवप, प्रतिबंधित झोनांनी कोरोना आटापा हाडपाक आणि कितें करूं येता ताचेर चर्चा जातली। बसकेक घरमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण तशेंच आरोग्यमंत्री हर्षवर्धन आसतले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची व्हिडिओ कॉन्फरन्स ही फाल्यां पुराय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फाल्यां सांची 3 वरांचेर स्टार्ट जातली। ही कंटिन्युअसली 2 फेजींनी चलपाचे आसा, 3 ते 6 पर्यंत आणि 6 उपरांत ब्रेक जाऊन परत एकदा चलपाचे आसा। फाल्यां सगळ्या मुख्यमंत्र्यांक आपलो व्यू मत मांडपाकूय त्या विशयाचेर मेळटले।
वेगवेगळ्या विषयाचे ताजेर डिस्कशन जातले. पोस्ट कोविड मॅनेजमेंट, कंट्रोल ऑफ कोविड, वेगवेगळ्या राज्यातले आर्थिक स्थिती, या सगळ्या विषयाचेर कदाचित डिस्कशन जावपाक शकता. एमपीडीचे आयज पर्यंत ते फक्त कम्युनिकेट करता, बट सारखेच एक्झॅक्टली ते एमपीडीचेर येतले काय ना वा अजूनही त्यांच्यानी खंयच्याच शिपिंग कन्फर्मेशन देऊ ना. बट एमपीडी इज प्रिपेअर्ड. तांच्यानी पहिली डीजी शिपिंगाचे परमिशन घेवचे पडटा आणि मागीर एमपीडीक कळोवचे पडटा की आम्ही गोयकार जे सी फेरर्स आसा तांकां हांगासरूच सायन ऑफ करपा खातीर हाडटले, जाल्यारूच आम्ही परमिशन दिवपाक तयार. एक्सपेक्टेड शीप ही 5 ते 6 जून पर्यंत थंयसर एक्सपेक्टेड आशिल्ली, ज्यांच्यानी कळयलं त्या प्रमाणे. दुसरी उरता उरलो तो कर्निका आणि आंग्रिया, हांचो विषय जो आयज पर्यंत सुटना, एका गोंय सरकार जबाबदार ना. पहिल्यान पहिली लोकांक बरेचशे फावटी कळना, त्या खातीर त्या शीप ओनर जे आसा पळय न्ही, आंग्रिया आसत किंवा कर्निका आसत, हे दोनी शीप ओनर हे रिस्पॉन्सिबल आसतले. तांच्यानी सायन ऑफ करून तांकां जेन्ना सरकार हांगा धाडटले तेन्ना सरकार त्याची जबाबदारी घेवपाक शकता. ती गोवा गव्हर्मेंट इज वेल प्रिपेर्ड फॉर दीस जे स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर एअरपोर्टा वयल्यान आसत किंवा मार्मागोवा पोर्ट ट्रस्टा वयल्यान डायरेक्ट आमचे सी फेरर्स येवपाचे जे आसा. ह्या दोनूय गोश्टी गोवा गव्हर्मेंटान आपली स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर जी एमपीडीकूय धाडल्या आनी ती तयार करून दवरल्या. त्या खातीर आमी वाट पळयता की मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स ओके आनी मिनिस्ट्री ऑफ द कॅप्टन ऑफ पोर्ट ह्या दोगांय कडल्यान जेद्या वेळार इन्स्ट्रक्शन्स येतली किंवा जे येवपाचे आहा म्हणून त्या वेळार ती फॉलो करतले. भुरगीं पालकांचो हुस्को पळोवन बोर्डाच्यो परिक्षा घेवंक दिवंक गोंय सरकारान कशें तरी केंद्रीय घर मंत्रालयाक राजी केलें आनी आतां परिक्षेचें वेळापत्रक आयलें काय परत हुस्को. 10वेची एग्जाम रद्द करची म्हूण कांय टिचर, रिटायर्ड टिचर, भुरगीं आनी पालकांनी सूर धरला. लॉकडावनांत खंय भुरग्यांचेर आदींच ताण आनी 10 दिसांत परत तयारी. भुरग्यांक खंय परिक्षा पेलोवची ना. आता जे स्टुडंट्स मार्क्स स्कोर करपाक सोदताले, जे ज्यांचे एक्सपेक्टेशन असले हाय, त्यांचेर आता मेंटली प्रेशर येला. कित्याक एक्झामीक फक्त 10 दीस उरला आणि त्यांना असं झालं की सब्जेक्ट मॅनेज कसे करू. कित्याक टेंथाचे म्हटलेले 7 सब्जेक्ट असा आणि फक्त 10 डेज आता उरला. आता जो एक्झाम सडनली डिक्लेअर झाला बोर्डाचे एक्झाम्स, ताचेर भुरग्यांचो खूप प्रेशर येल्लो असा. कित्याक भुरग्यांचे जो 12th स्टडी असली, सपोज 10th आता स्टडी असली भुरग्यांची, ताच्या भुरग्यांचा एक्झाम स्टार्ट जावपाचो प्रेशर येयला आणि ते फ्लो नसले स्टडीच्या. बट आता सडनली जो 1.5 महिन्याचा लॉकडाऊन पडलो, त्याच्या खातीर त्यांचं तो फ्लो गेलो. आणि सेम एज त्यांचं टीचर्स आणि स्टुडंट्स यांचे जे लिंकूय असा ते मातशे कमी झाले. स्टुडंटांना किती डिफिकल्टी येली जाल्यार ते टीचर्सांक विचारतले, कित्याक त्यांना क्लासीस असतल्यो. बट आता लॉकडाऊन झाल्या कारणान तो क्लासीसूय सगळे बंद झाला. आणि एज अ पेरेंट म्हाका दिसता की भुरगीं आता जी मे महिनो चालू असा आणि सध्या क्लायमेट इतके हॉट झाले असा आणि मास्क घालून भुरगीं 2-2.5 वरां भुरगीं कशी त्या क्लासरूमान बसून आन्सर करतात, ते एज अ पेरंट्स म्हणून म्हाका टेन्शन आयले असा. तेव्हा गव्हर्नमेंटान अशी हाजेर किती तरी प्रोविजन करपाची की भुरग्यांनी मातशे ते एग्जाम जेव्हा आन्सर करतात तेव्हा मातशी भुरगीं रिलॅक्स फील करू शकतात. 10वी बोर्डाची एक्झामूच खंय रद्द करची, कर्नाटक महाराष्ट्रात केल्या तशी. एक्झाम डिक्लेअर करच्या पहिली वेगवेगळे पद्धतीन काही स्टेटमेंट दिले गेले. मे महिन्या नंतर एक्झाम सुरू जातली 10वीची असे म्हणून सांगले आणि स्पेसिफिक टाईम दिला ना, 10 दिसां पहिली आपण केंद्र डिसिजन दिलो. असे माझे म्हणणे असे असा की आईचे विद्यार्थी COVID-19 ह्या माध्यमातल्या गडबडलेले असतात, त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असा, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात तुटलेले असा. माझे म्हणणे असे असा की ज्या पद्धती प्रमाणे आमच्या गोयच्या सरकारान, गोवा बोर्डान आणि एज्युकेशन डिपार्टमेंटान पावलां उखलूंक जाय ती उखलेली आहा. आमची पहिली मिस्टेक तर खंय झाली जायत, ग्रेट मिस्टेक ऑफ अवर स्टेट दॅट आमचे जाणकार जे आसात शिक्षण तज्ञ तांचे ओपिनियन घेऊन परीक्षेबद्दल सरकारान जाहीर करपाचे आशिल्ले ते केले. या एग्जाम सरकारान न घेवप हाजी 2 कारणां आसा. एक कारण की भुरग्यांची मानसिकता सारखी ना, दुसरे कारण वो मे महिन्याचो सनी क्लायमेट
हॉट क्लायमेट जो वर्सान वर्स भुरग्यांक आणि टीचरांक हॉलिडे असता. सरकाराक हांव सांगूंक सोदतां की आमचो शेजारचो जो राज्य असा, महाराष्ट्र धर, कर्नाटक धर आणि खंयच्या राज्यांत, त्या राज्यांनी सरळ सांगला की आम्ही एग्जाम घेवची ना, ही परीक्षा रद्द करची सरकारान, अशी हांव मागणी करता. प्रुडंटा खातीर विनायक सामंत. लॉकडाऊनचे नेम मोडटल्याचेर पोलिसांनी कारवायेक नेट धरला. पहिले देड एक महिन्यात लॉकडाऊन मोडटल्याच्यो 40,000 केशी, ते शिवाय येरादारी नेम मोडटल्याच्यो सुमार 83,000 केशी येरादारी पोलिसांनी बूक केल्यात. आता पॅसेंजर बसी थारायल्ले मर्यादे वयर पॅसेंजर भरतना मेळ्यार तांकांय तालाव. ट्रॅफिक आणि कोस्टल पोलीस SP दिनराज गोवेकार उलयलो. अपार्ट फ्रॉम डिस्ट्रिक्ट पोलीस, traffic police and coastal police have done tremendous job in implementing the lockdown in the state of Goa. We have SP Dinraj Govekar, who is in charge of coastal police and traffic police, to talk about the journey during the lockdown. Sir, what was your experience? This lockdown, this pandemic has created a havoc, and traffic police has played a very important role along with the district police and other agencies in implementing this lockdown. Can you give us figure that how many violations was there? Approximately, I can tell you, roughly more than 83,000 violations, not violations as such, but the violation of the Motor Vehicle Act were recorded by us, and they were penalized for that. Sir, if we talk about coastal areas were also vulnerable, fishing was going on during this lockdown period, what was the situation? We have 7 police station across the state of Goa, and all these 7 police station have done a tremendous work in implementing these guidelines, especially at the jetties. We have jetties at Talpona, then Kudbona, Betul, then Vasco, Malim, Shapura. At all these places, our police personnel, including the incharges, they were available at the jetties, and they have implemented all these guidelines, especially the social distancing. They made awareness about the guidelines to the fishing community, like social distancing, wearing of the mask. Then they have also distributed masks and daily stuff to the needies. Buses have been started. So what is the role of traffic police right now in view of ongoing guidelines? During lockdown, some relaxations were given by the government. We have implemented all these guidelines. Now, as far as buses are concerned, those which are plying, they are plying with the 50% sitting capacity. And it is implemented by the traffic police. They see at the bus stands and all. The drivers have been suitably briefed, and awareness has been made about these guidelines. So also they are checked on the route at the NACAs also, and we found they are very cooperative, and they are implementing, they are abiding by the rules and regulations and whatever guidelines which are issued. SP Dhinraj Govekar is saying that even though lockdown has been relaxed, but traffic police is continuously monitoring the implementation of right now whatever guidelines has been given by the government, central government, and monitoring and regulation is going on. With the camera person Swapnil Tari, Mukesh Kumar for Prudent. Give ek barik so commercial break. Rokhdas parat meya. दोन वर्सां फाटी समाज कल्याण खात्यान तांच्या स्किमीचो केल्लो सर्वे सारखो ना, तो परत नव्यान करचो म्हूण आदलो आमदार दामू नायकाची मुख्यमंत्र्या कडेन मागणी. परत सर्वे करपाक लायता म्हूण खंय मुख्यमंत्र्यान सांगलां म्हूण दामू सांगता. सरकाराक बदनाम करपाच्या हेतान हें कारस्थान केलां म्हूण दामूचो सर्वे एजन्सीचेर रोख. दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचो विशय
खुबशा 40,000 बेनिफिशरींक पत्रां धाडिल्लीं आसात, लॅटर धाडल्यात की तुमचें एड्रेस आसा तो ट्रेसेबल ना, किंवां आमी दोनदां तुमच्या घरा कडेन आयले तेन्ना घर बंद आशिल्लें अशें म्हणून, आनी तांचें जी पेन्शन आनी कितें बाकीचे जे बेनिफिट्स आसात ते सगळे बंद केले गेले वतात, आनी तांकां 60 दिसांच्या भितर तुमी आपलें रिटर्न जें आसा ते ताजेर तुमी सजेशन वा कितें आसा तें तुमी दिवचें अशें म्हणून तीं पत्रां धाडलीं. मुळांत हे पत्रांचो फाटलोचो एक व्हडलो घोळ आसा तो म्हटल्यार हीं पत्रां आसात तीं फेब्रुवारीच्या म्हयन्यांतलीं आनी तीं आतां पावल्यां. एका बेनिफिशियरी हँडिकॅप्ड आसात, मागीर तुमचे ओल्ड एज आसात, मागीर विडोज आसात आनी HIV आसता हय, जांचे ह्या हाजेरच गुजराण चलता, तांकां पत्र अशें आयलां की तुमचो एड्रेस ट्रेसेबल ना म्हणून. पण खऱ्या व्हडलो प्रश्न जिणें आसा तो पोस्टमॅनान हाडून ती डिलिव्हर केली, म्हणजे जर ते सर्वेयराक जर तो एड्रेस मेळना पोस्टमॅनाक कसो एड्रेस मेळ्ळो? बरं एड्रेसी चेंज जावना कांय ना, सेम एड्रेस आसा. आनी तो अचानक कोणी तरी हो सगळो घोळ घातला मुद्दमून सरकाराक बदनाम करपाचो ऑर तातूंत भितरल्यान एक हें वायट हय एक तयार करपाचो विशय. आनी मुख्यमंत्र्यान हातूंत भितर लक्ष घातलां आनी सांगलां की आपल्यान आपूण इमिजिएटली डायरेक्शन दिता की कोणाचेच पयशे बंद करनाकात आणि री सर्वे करात आणि घोळ घालपाचा प्रयत्न केला असं दिसतं. सर्वे जी जी एजन्सी आशिल्ली त्या एजन्सीतले सर्वेचे जे कोण वताले त्या मनशांनी हे ॲड्रेस मिळवना म्हणून जर रिपोर्ट जर दिला जाल्यार तातूंत भितर सरकाराचो दोश ना, ते सर्वेचे एजन्सी म्हणून आमी सरकारा कडेन मागणी केल्या की ह्या जाणी पळय सर्वे केला तांकां रिसर्वे करपाक लावचो आणि तांचे ते हे सगळे आसा तातूंत भितर चौकशी करची म्हणून, कारण त्यो एजन्सीज असतात न्ही. म्हापशें गणेशपुरी वाठारांत बोगड्याचे बेकायदेशीर कत्तलखान्याचेर पुलिसांची धाड, बेपारी कंपनीक धरली. 60 वर्सांचो श्याम बेपारी, 23 वर्सांचो मुश्ताक बेपारी, 26 वर्सांचो झाकीर हुसेन महम्मद तिगांक धरल्यात. दुसरे वटेन फाटले 2 दीस पारशे मदल्या वाड्यार चिखलांत मुंगरिल्ले म्हशीक फायर ब्रिगेडीन येवन सालवार केली. पिसुल्ले म्हशीक गाडी मोखली, गाडीकार फुजो. हे नितेश गावातले भुरगे हे बाणार म्हस पडलेली. ह्या भुरग्यांच्या नावानं जमने फायरची तरी फोन करून ह्यांच्यानी बाबड्यांनी पळोवन असं 2 दीस म्हस कशीच पडले आसा. आणि ते म्हस पडलेले थंय घाण वाटे कसली असली, वाटे घाण झाली. ह्या भुरग्यांनी आणि आमचा रिपोर्टर येयलो आणि त्या रिपोर्टर भुरग्यान येऊन ती म्हस काढले. नितेश आणि गोविंद आणि रोहन ह्या भुरग्यांनी खूप हेल्प केलो आणि म्हशी काढली. ती घाण घेऊन जातली वाटे आणि सगळ्या ती म्हशीची वाट लागली असली आणि काय काय जातले असले म्हशी आणि घाण पटले असले कोणच येऊचे नसले. आमकां आयज 9 तारीख मेचे 15-20 कॉल येल्ले गाय पडल्या म्हणून गटारान. ते आमी पारशा पंचायती कडेन मदलो वाडो पंचार पावल्या उपरांत ते आमकां कळ्ळें की गटार न्ही ते दलदल आसलो. आमी रोप आणि लोकल पीपल असले त्यांच्या सहायतान आमचे टीम क्रू अलॉंग ड्रायव्हर ऑपरेटर रामदास परब, श्याम रामदेकर, विकास सावंत, शंकर मयेकर आणि मायसेल्फ श्रीराम शेडगांवकर लिव्हिंग फायर फायटर आम्ही ती सुखरूपपणे वयर काढली. जिवीक कंपोस्ट कशें करतात ताचेर कार्यशाळा ग्रीन रोज NGO फुडें सरल्या. सांगोळ्ळा शेतकारांक निकतीच कार्यशाळा जाली. रसायनीक साऱ्यां बदला जिवीक कंपोस्ट जमीन आनी शेतकारांक कशें बऱ्याक पडटा ते विशीं शेतकारांक 4 गजाली हे कार्यशाळेंत जाणकारांनी सांगल्यो. ग्रीन रोज NGO गोंयांत बाकीच्या सुवातींनी खंय शेतकारांक अश्यो कार्यशाळा घेवपाच्यो आसात. एन्ड ऑल दोज रिच organisms that were found in nature, in our soils, are now extinct, dead and gone. So we are here to revive them. And I can't remember anything more important than the earthworm. And the earthworm is known to be a farmer's friend.
ह्या मळावेलो स्वतःचो अणभव सांगताना फोंड्या रावपी वनिता गांवकारान शेतकारांक काय टिप्स दिल्यो. हांव अशेंच कोण आमकां कोणी तरी सांगलें ग्रुपाक आमच्या आय कॅराक अशें कोर्स शिकयता म्हणून. तेन्ना हांव म्हाजे आमच्या वाड्यार दोग चोग जाण बायल आमी एकटेन जाली आनी तेंकां सांगलें आमी कोर्स शिकपा या. कसलो कोर्स? आय कॅराक गायंडोळ खाताचो. गायंडोळाची हे सुपारेची माडी एक उपेग पडटा, गुलाब्याची झाडां पडटा, सगळीं झाडां प्रत्येक झाडांक हे उपयोगाक पडटा. हे चड पडल्यार सुद्दां कांयच प्रोब्लेम ना, झाड मरना, बरें जाता झाड. सुरवातीक नेटान ह्या कंपोस्टाक वावराक हात घालो खरो, मात उत्पादनाचो आवाड वाडयतलो जाल्यार खंय सरकाराचो आदार जाय. एक एक किलाचे पॅकेट करता, जास्त करना रेट वाडयली आनी 50 रुपयान किलो हे एक एक पॅकेट दिता. म्हाजे बजेट कशें जाता तें पळोवन हांवें 50 रुपया किलो करून दिता आनी ऑलरेडी लोक म्हाज्या घरा कडेन येता. आतां सद्याक आमकां ही टाकी बांदपाचे टाकी, आतां सद्या प्लास्टीक बॅग आसा न्ही, म्हाका दिसता म्हाज्या भशेन म्हाका आतां गोवोरमेंटा खंयच्यान कितें तरी हॅल्प मेळपा खातीर दोन पूण टाकयो म्हाका बांदून वयल्यान ताका कवर करपाचें इतलें हांव मागतालें. आनी हें केल्लें म्हजें सर्टिफिकेटूय आसा, मेन सगळे प्रूफ हांवें हाडून दवरिल्ले आसा. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी. ट्युरिस्टांक गोंयचें मोठें आकर्शण, हांगासरले लोकसंख्या इतलीच नित्याक ट्युरिस्टांची वर्दळ. हजारांनी लोक हरशीं ओल्ड गोवा आग्वादचो किल्लो अटल सेतूचेर दिसपट्टे यो वच करतात. लॉकडावनांत थंय जितो मूस ना, हायवे धरून सगळे रस्ते सताड मेकळे. गोंय पुलिसेचो ड्रोन कॅमेरा आर्टिस्ट वरद करमलीन हे विहंगम दृश्य कॅप्चर केलां. मेकळो श्वास घेवपी गोंयच्या रस्त्यांचो हो व्हिडियो सध्या व्हायरल जाता. हांव जसपाल सिंग सर आनी शोभीत सक्सेना सर SP हे तिगां एक कडेन कनेक्ट जाले. आमी फोनाचेर उलयले आनी वी थॉट की लेट शो गोवन पिपल हाव गोवा लुक्स अंडर लॉकडावन. ताका लागून आमी प्रोमिनंट प्लेसीस ज्यो आसा त्यो शूट केल्यो. वी थॉट की लेट शो पिपल हाव दीस प्लेसीस लुक्स वेन इट इज नॉट क्रावडेड. मागीर जशें आतां एग्जाम्पल आग्वाद फोर्ट कोणेंच लोक नासतना केन्ना पोवनासतले. रिस्पॉन्स अमेझिंग मेळ्ळो. सो रिस्पॉन्स खूब बरो आशिल्लो लोकांक. हांवें तुषार कामत म्हणून एकटो फ्रेंड आसा, खूब मोठो आर्टिस्ट गोंयकार. ताका एप्रोच केलो, ताका रिक्वेस्ट केलो, तुषार तुजे कसलें सॉंग किंवां तूं फाटल्यान कितें बॅकग्रावंड वॉयस दिवपाक शकताल्या प्लीज सजेस्ट कर म्हणून. मागीर ताणें आपलें गोंय सॉंग आमकां दिलें. इतल्यांनी खबरो हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां ट्विटर, फेसबूक, प्रुडंटाचो ऍप, टाटा स्काय, JioTV ऍप, प्रुडंटाच्या वॅबसायटीर लायव्ह मेळटात. फॉलो प्रुडंट, स्टे होम स्टे सेफ. पळयत रावत प्रुडंट. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.